सह्याद्रीची उंची म्हणजे June 2022 मध्ये महाराष्ट्रानं आणि जगातल्या 33 देशांनी राजकीय नटसम्राट बघितला. आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या सिंहासनाखाली बॉम्ब फोडत एकनाथ शिंदे राजकीय पटलावर किंवा राजकीय रंगमंचावर म्हणूयात राजकीय नटसम्राट म्हणून उदयाला आले. अत्यंत शांत अत्यंत मितभाषी अशी ओळख असणारे एकनाथ शिंदे राजकीय नटसम्राट का बनले कसे बनले. समजा शिंदेंनी मारलेला बाण हा निशाण्यावर लागला नसता तर एकनाथ शिंदे आज कुठे असते आणि मुळात एकनाथ शिंदेंनी राजकीय नटसम्राट होण्यासाठी काय काय केलं हे जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची सगळी राजकीय समीकरणं बदलली. इतकी बदलली की राजकीय वैराची जागा व्यक्तिगत वैरानं घेतली. 1978 मध्ये शरद पवारांनी केलेल्या बंडानंतर सर्वात यशस्वी बंड म्हणून एकनाथ शिंदेंच्या बंडाकडे बघितलं जात आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे असे दिग्गज शिवसेनेतनं फुटले, पण जे शिंदेंनी केलं ते कुणालाच जमलं नाही. एकनाथ शिंदेंनी ज्या शिताफीनं गोष्टी केल्या त्याची चाहूल खुद्द राज्याच्या गृहमंत्रालयालाही लागली नाही. एकनाथ शिंदेंचं बंड फक्त देशात नाही तर परदेशात गाजलं. 33 देशांनी आपल्या बंडाची दखल घेतली. बिल क्लिंटनही एकनाथ शिंदे कोण आहेत असं विचारत होते असं खुद्द एकनाथ शिंदे सांगतात. कोण त्याविषयी माझ्याकडे गेला एक महिन्यापूर्वी माणूस आला होता, तो बिल क्लिंटनकडे, तो म्हणजे आपला इंडियन माणूस आहे पण त्यांच्याकडे तो आहे आणि त्याचा नातेवाईक तिकडे गेला होता. त्याला बोलत होईस एकनाथ शिंदे काय कोण आहे काय चालू आहे त्याला काय करतो एवढं काम करतो कधी झोपतो कधी जेवतो. क्रांती केलेली आहे, क्रांती घडवलेली या राज्यामध्ये क्रांती घडवली. आमच्या क्रांतीची दखल राज्यानेच नाही तर देशाने घेतली आणि जगभरातल्या 33 देशांनी घेतली 33. पण शिंदेंनी जे केलं ते सोपं नव्हतं आणि कुणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. शिंदेंचा पॉलिटिकल ड्रामा हा थरारक अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता. मितभाषी एकनाथ शिंदे राजकीय नटसम्राट कसे बनले. तेहतीस देशांनी शिंदेंच्या बंडाची दखल का घेतली. June 2022 मधला सर्वात मोठा पॉलिटिकल ड्रामा. June 2022 स्थळ विधान भवन. विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात असा जल्लोष सुरू झाला. पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपचे प्रसाद लाड अनपेक्षितरित्या विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीचं सरकार असतानाही काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव झाला. राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या फ्लोअर मॅनेजमेंटमुळे भाजपनं महाविकास आघाडीची जिरवली. नेमकी कुणाची मतं फुटली, काँग्रेसची की शिवसेनेची, याचा शोध सुरू झाला आणि त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटला. एकनाथ कुठे आहे? 21 June 2022 शिंदेंचं अनपेक्षित बंड. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते सध्या नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेचं टेन्शन त्यामुळे वाढलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याचं कळत आहे. Zee24 ही बातमी सर्वात आधी दाखवलेली होती. 21 June 2022 ची सकाळ उजाडलीच तीच राज्याला हादरवून सोडणाऱ्या बातमीनं. शिवसेनेचे हेवीवेट मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. काही आमदारांसह शिंदे गुजरातला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या.
विधान परिषद निवडणुकीच्या प्लॅनिंगमधून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना बाजूला ठेवलं होतं आणि हा अपमान हीच उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली आणि शिंदेंनी ठाकरेंना कायमचा जय महाराष्ट्र केला. दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हे सुरतला पोहोचल्याचं कन्फर्म झालं होतं. त्यांच्यासोबत त्यांचे 12-13 विश्वासू आमदारही रात्रीच सुरतला पोहोचले होते. केवळ ठाकरेच नव्हे तर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना सुद्धा हादरवून टाकणारी ही घडामोड होती. शिंदेंनी बंड केल्याचं कन्फर्म होताच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची तातडीनं बैठक बोलवली. अर्थातच या बैठकीला शिंदे समर्थक उपस्थित नव्हते आणि त्याच संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून शिंदे यांची हकालपट्टी केली. 22 जून 2022 मातोश्रीचे दूत हात हलवत परतले. शिवसेनेत आणखी फूट पडू नये यासाठी उर्वरित आमदारांनी मुंबई सोडून जाऊ नये असं फरमान उद्धव ठाकरेंनी काढलं. मुंबईतील हॉटेल्समध्येच त्यांची व्यवस्था करण्यात आली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर शिंदेंनी ठाकरेंना दिली. शिंदेंची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीचे सर्वात खासम खास दूत मिलिंद नार्वेकर यांना तातडीनं सुरतला रवाना करण्यात आलं. ठाणेकर रवींद्र फाटकही त्यांच्यासोबत होते. पण शिंदेंनी परतीचे दोर कापले होते. मातोश्रीचे दूत हात हलवत मुंबईला परतले. सुरुवातीपासून आदरणीय उद्धव साहेबांना सांगतोय की आपण बीजेपी बरोबर राहिलं पाहिजे आणि ही माझी आजची भूमिका नाही तर वरिष्ठ पातळीवर ज्या मीटिंग झाल्या त्या अरेंज करण्यामध्ये सुद्धा माझा खारीचा वाटा होता. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे माझी जी आजची भूमिका नाही पूर्वीपासूनची आहे. 23 जून 2022 शिंदे गटाची जुळवाजुळव. उद्धव ठाकरे यांचं फरमान धुडकावून शिवसेनेचे आणखी काही आमदार सुरतला बंडखोरांच्या गटात सहभागी झाले. कालपर्यंत ठाकरेंसोबत वर्षावरती असणारे गुलाबराव पाटील, उदय सामंत हे देखील शिंदेंच्या कॅम्पमध्ये दाखल झाले होते. सकाळपर्यंत ठाकरेंसोबत असणारे अनेक आमदार रात्रीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत होते. पुढील 2 दिवस अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळत होतं. त्यामुळेच शिंदे गटातल्या आमदारांचं संख्याबळ वाढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुक्काम सुरतहून गुवाहाटीला हलवला. 24 जून 2022 काय झाडी, काय डोंगार, काय गुवाहाटी. गुवाहाटीत शिंदे समर्थक ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बच्चू कडून सारख्या अपक्ष आमदाराचंही इनकमिंग सुरू झालं. याच काळात शहाजी बापू पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटानं केला आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी शिंदेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुवाहाटीत हे नाट्य घडत असताना मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं. शिवसेनेत शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद पेटला असताना भाजपनं मात्र सूचक मौन बाळगलं होतं. शिंदेंच्या बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप उद्धव ठाकरे करत होते, परंतु भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नव्हती. 24 जूनला पहिल्यांदाच भाजप समर्थक 2 अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. शिंदेंसह इतर 16 आमदारांवर झिरवळ अपात्रतेची कारवाई करणार त्याआधीच हा राजकीय डाव टाकण्यात आला. परंतु ईमेलच्या माध्यमातून हा प्रस्ताव आल्यानं नरहरी झिरवळ यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. 26 जून 2022 शिंदेंची सुप्रीम कोर्टात धाव. त्यानंतर सुरू झाली कायदेशीर लढाई. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शिंदेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 2 दिवसांनी देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली. सरकार अल्पमतात आल्यानं विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी फडणवीसांनी केली. म्हणजे एकीकडे शिंदे सुप्रीम कोर्टात तर फडणवीस राजभवनावर. या प्रकरणी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. 29 जून 2022 ठाकरेंची सत्ता गेली वर्षावरून पुन्हा मातोश्रीवर. असं अनपेक्षित होते. अखेर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
सत्तेवरनं पायउतार झालेल्या ठाकरेंनी त्याच दिवशी संध्याकाळी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं आणि पुन्हा एकदा मातोश्री गाठली. वर्षा ते मातोश्री या ठाकरेंच्या परतीच्या प्रवासात शिवसैनिकांना मात्र भावना अनावर झाल्या. 30 जून 2022 भाजप श्रेष्ठींचा शिंदेंना कौल. एकनाथ शिंदे खास विमानानं गुवाहाटीवरून मुंबईत दाखल झाले. कोणतीही राडेबाजी नको असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले होते. शिंदे विमानतळावरून थेट देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले. पुन्हा एकदा फडणवीस सरकार सत्तेवर येणार म्हणून भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीसांनीच केली आणि सगळ्यांना 440 व्होल्टचा जोर का झटका बसला. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आपण या सरकारमध्ये सामील होणार नसल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. मात्र शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे आदेश दिल्लीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिले आणि 30 जूनला सायंकाळी शिंदे फडणवीसांचा शपथविधी राजभवनावर पार पडला. मात्र शिंदे सरकारचा शपथविधी होताना शिंदे सरकारमधील आमदार मात्र हा सगळा शपथविधी सोहळा गोव्यामधून पाहत होते. 3 जुलैला सगळे शिंदे समर्थक आमदार मुंबईत पोहोचले. नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर बहुमतानं विजयी झाले. नव्या शिंदे फडणवीस सरकारनं 164 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल अशी गर्जना करणाऱ्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. पण सत्तांतर झालं तरी राजकीय ड्रामा अजून संपलेला नव्हता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांविरोधातला अविश्वास ठराव, शिंदे गटाचा व्हीप, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची निवड आणि 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई यासाठी ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ठाकरे गटाकडून 4 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. कायदेशीर लढाई सुरू झाली. ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून ऍडव्होकेट हरीश साळवे कायद्याचा कीस पाडत होते. दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस सरकारला महिना पूर्ण होत असताना मंत्रिमंडळ विस्ताराचा मात्र मुहूर्त मिळत नव्हता. शिंदे यांनी दिल्लीच्या 4 ते 5 वाऱ्या केल्या पण मग विस्तार काही होईना. अखेर 9 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागली. या कॅबिनेटमध्ये एकही महिला मंत्री नव्हती. याच दरम्यान शिंदे गटानं धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेना या नावावरही दावा ठोकला. हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आले. ही लढाई आता सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचली. 8 ऑक्टोबर 2022 धनुष्यबाण गोठलं. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्यात आलेलं एनआयच्या हवाल्यानं हे वृत्त आहे. अंधेरीची निवडणूक आता धनुष्यबाणावर लढवता येणार नाहीये. निवडणूक आयोगानं हा अंतरिम आदेश दिलेला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवण्याचे तात्पुरते आदेश निवडणूक आयोगानं दिले. ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा झटका होता. 8 ऑक्टोबर 2022 हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. तब्बल 30 वर्षांपासून धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख बनली होती. आता धनुष्यबाणच नाही तर शिवसेना हे नाव वापरायला देखील बंदी घालण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर 2022 मशाल विरुद्ध ढाल तलवार. आता नव्या निवडणूक चिन्हासाठी आणि नावासाठी पुन्हा सामना सुरू झाला. त्रिशूळ चिन्हासाठी दोन्ही गट आग्रही होते पण अखेरीस ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार असं चिन्ह मिळालं. ठाकरे गटाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं तर शिंदे गटाचं बाळासाहेबांची शिवसेना असं नव्यानं बारसं झालं. अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही शिवसेना आपापसात भिडतील असा अंदाज होता. शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली.
शिंदे गटाची भूमिका अनेक दिवस गुलदस्त्यातच होती. दिवंगत आमदारांच्या पत्नीसमोर भाजपाने उमेदवार देऊ नये अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली, तर शरद पवारांनीही तसं आव्हान केलं. अखेरच्या टप्प्यामध्ये भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला, परंतु अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. 6 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीचा अपेक्षित निकाल आला आणि ठाकरे गटाने मशाल चिन्हावर आपला पहिला राजकीय विजय मिळवला. गेल्या 6 महिन्यांपासून ठाकरे आणि शिंदे गटात खटका उडाला नाही असा एकही दिवस जात नाही. दोन्ही बाजूंना आरोप प्रत्यारोप, आव्हान प्रतिआव्हानं सुरूच आहेत. गुलाबराव पाटील, राहुल शेवाळे, शंभूराज देसाई, शहाजी बापू पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत असे शिंदे समर्थक ठाकरे सेनेवर तुफान हल्ला बोल करतात, तर आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे हे बिनीचे शिलेदार ठाकरे गटाची खिंड लढवत आहेत. अलीकडेच 28 डिसेंबरला मुंबई महापालिकेतलं शिवसेना कार्यालय कुणाचं यावरनं दोन्ही गट आपापसात भिडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आता विराजमान झाले, तर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची भूमिका मान्य केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंना बंड हा नवा नैया. यापूर्वी देखील गणेश नाईक, नारायण राणे तसंच राज ठाकरे यांनी बंड केले. बाहेरचेच नव्हे तर घरातले बंड हे ठाकरेंनी पाहिले, पण एकनाथ शिंदेंचा बंड मात्र वेगळा आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद तर गेलंच, पण त्याचवेळी शिवसेना दुभंगली गेली. 2022 सुरू झालेला शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद तिथपर्यंत मर्यादित नाही आहे. महासंघर्ष आता व्यक्तिगत पातळीवर गेला आहे असं म्हटलं तर वावगं नाही. प्रत्येक आमदाराचं स्वप्न असतं ते मुख्यमंत्री बनण्याचं. महाराष्ट्राच्या इतिहासात ही संधी ज्यांना ज्यांना मिळाली, आता एकनाथ शिंदे त्या पंक्तीत जाऊन बसलेत. कुणी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जून महिना संपायच्या आधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले असतील. मैं खामोश हूं क्योंकि मैं सब जानता हूं. जानता हूं बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी. 2022 अवघ्या महाराष्ट्रानं एकनाथ शिंदेंना राजकीय नटसम्राट होताना बघितलं. एकनाथ शिंदेंच्या शब्दात सांगायचं तर बिल क्लिंटनसह जगातल्या 33 देशांनी त्यांच्या उठावाची किंवा बंडाची म्हणूया दखल घेतली. पण हे झालं 2022. 2024 दूर नाही आहे. 2024 एकनाथ शिंदे राजकीय नटसम्राट बनून राहणार की ठाण्यातले एक सामान्य आमदार बनून राहणार? मुख्यमंत्रीपदाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर राहणार का हे येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाळेसह मी अनिकेत पेंडसे, झी 24 तास, मुंबई.